नमस्कार पाच जुलैची हनी ट्रॅप संदर्भातील महत्त्वाची बातमी हनी ट्रॅपचा विळखा आता फैजपूर शहरात देखील घट्ट होताना दिसत आहे फैतपूर शहरातील एका पंचेचाळीस वर्षीय इसमाला देखील कीर्तिकुमारी नामक एका मुलीने फेसबुकवर मैत्री करून नंतर व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करीत अकरा हजाराची खंडणी मागितली आहे एकूणच गंभीर हा प्रकार असून यावल शहर आणि ग्रामीण भागासह आता फैजपूर शहरामध्ये देखील काही जण या हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकताना दिसत आहे त्याचप्रमाणे यावल शहरातील एकाला पुन्हा फेसबुकवर काजल नामक युतीने असाच मेसेज करून व्हॉट्सअप नंबर मागितला मात्र सदर तरुणाने यावल न्यूजवरील हनी ट्रॅपची बातमी बघितली होती म्हणून तो सतर्क झाला यावल शहर आणि तालुक्यामध्ये हनी ट्रॅपचा विळखा वाढत आहे अनेक तरुणांना व इसमांना काही मुली फेसबुकवर संपर्क साधून व्हॉट्सअप नंबर मागतात आणि नंतर व्हिडिओ कॉलिंग करून नको त्या अवस्थेमध्ये व्हिडिओ चित्रण रेकॉर्ड करतात आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होतो नुकतेच फैजपूर शहरातील एका पंचेचाळीस वर्षीय इसमाला अशाच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून कीर्तिकुमारी नामक मुलीने मैत्री केली नंतर तिने त्यांचा व्हॉट्सअप नंबर मागितला आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असताना व्हिडिओ कॉल केले आणि व्हिडिओ कॉलवर नको एका एका त्या अवस्थेमध्ये त्यांनी एकामेकाला एकामेकासमोर प्रदर्शित केले नंतर सुरू झाला पुन्हाच ब्लॅकमेलिंगचा खेळ त्या युवतीने तात्काळ त्या फैतपूर शहरातील पंचेचाळीस वर्षे इसमाला त्यांनी केलेल्या व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवली आणि थेट अकरा हजाराची मागणी केली तात्काळ अकरा हजार रुपये दिले नाही तर तुमचा हा व्हिडिओ तुमच्याच फेसबुक व सोशल नेटवर्कवर मी व्हायरल करेल अशी धमकी दिली घाबरलेल्या अवस्थेत त्या इसमाने फैतपूर शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा सल्ला घेतला संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांनी यावल दिवशी संपर्क साधला असून त्यांना आम्ही धीर दिला आहे व सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे एकूणच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून अशा प्रकारे व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेलिंगचा हा धंदा फोफावत चालला आहे आणि त्याला बळी आता यावल शहरासह ग्रामीण भागासह फैजपूर शहरातील तरुण आणि इसम पळत आहेत तेव्हा मी नागरिकांना विशेष करून तरुणांना विनंती करतो की आपण सोशल नेटवर्कवर फेसबुक वापरत असताना अनोळखी मुलींशी मैत्री अजिबात करू नका कारण या तरुणी नंतर व्हॉट्सअप क्रमांक मागतात आणि व्हिडिओ कॉल करून नको त्या अवस्थेतील व्हिडिओ चित्रण तुम्हाला दाखवतात आणि तुम्ही त्यात गोवले जातात नंतर सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा धंदा यातच तुम्ही नैराश्यापोटी नको त्या संकटात आपण ओढले जातात तेव्हा सतर्क रहा असंच एका यावल शहरातील तरुणाने त्याला काजल नामक एका तरुणीने फेसबुकवर चॅटिंग करत व्हॉट्सअपचा नंबर मागितला मात्र सदर तरुणाने यावल न्यूजवरील हनी ट्रॅपची बातमी पाहिली होती म्हणून तो तिच्या बळी पडला नाही या तरुणाने देखील आवाहन केले आहे की आपण सोशल नेटवर्क वापरत असताना फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी तरुणींशी मैत्री अजिबात करू नका मैत्री झालीच असेल तर चॅटिंग अजिबात करू नका चॅटिंग करत असाल तर व्हॉट्सअप नंबर देऊ नका आणि स्वतः सुरक्षित रहा नको त्या अडचणीत स्वतः सापडू नका